आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वर्षानुवर्ष हाल अपेष्टित जगणारा समाज म्हणजे तो दलित समाज. वड्याच्या काठाला असू दे किंवा नदीच्या काठाला असू दे, हा समाज आपल्याला बघायला मिळतो. मात्र या सांगली जिल्ह्यात चालू परिस्थितीला पूर आलेला आहे. पाठीमागल्या 2 वर्षाचा पण पुराचा फटका हा त्यांना सर्वाधिक बसलेला आहे. शेतमजूर असू द्या किंवा अन्य मजूर असू द्या, हा मजुरी करून मोलमजुरी करून जगणारा समाज आहे. या समाजाची या पुरामध्ये काय अवस्था आहे किंवा त्यांची काय परिस्थिती आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये बिलवडी आहे, ती बिलवडी गाव म्हणणं आहे. पूर्ण पूरग्रस्त आहे आणि एक हा ही जी एरिया आहे हा सगळ्यात मजूर वर्ग आहे. शेती मजूर वर्ग आणि यांची इतकी बेकड अवस्था आहे की ह्यांना 2 दिवस नाही का आम्हाला गेलं की यांना काही मिळत नाही अशी अवस्था आहे. त्यांना फक्त ह्या एरियामध्ये 150 घर आहे, त्या 150 घरांचं पुनर्वसन व्हावं एवढी अपेक्षा आम्हाला सरकारला आहे. ह्यांनी काहीतरी आम्हाला मदत द्यावी आणि सरकारनं आमची व्यवस्था करावी, आमची एवढीच अपेक्षा आहे. आज 40 वर्ष झालं, ही परिस्थिती बेकार आहे, आमची बिकट आहे परिस्थिती. कालच 10,000 रुपये खराब झाले आणि आता सध्या आम्ही राहिलोय ती लोकांच्या जागेत तिकडे राहिलेलो आहे आणि आमची पूर्ण परिस्थिती पूर्ण बिकट झालेली. आता सगळं नव्यानं आम्हाला ही सुरुवात करावं लागणार आहे. तशी आर्थिक परिस्थिती पण आमची म्हणजे अशी बेताचीच आहे. त्यामुळं आमचं म्हणजे प्रत्येक वर्षी असं हे महापूर येणार हे आमचं हालच आहे. ह्याच्यावर काय आता शासन निर्णय घेते, कसं आमचं पुनर्वसन करणार की काय आमचं स्थलांतर कसं करणार, आता ते त्यांच्यावर अवलंबून राहणार. होय, आमचं सगळ्यांचं केलंच पाहिजे. बरीच लोक अशी आहेत की म्हणजे अशी अपुरी घरं आहेत सगळ्यांची, सगळेच काही हायपायच्या घरातली नाही आहेत ना. अशी सगळीच अशी छोटे छोटे घरं असणारी सगळी लोक आहेत. तर सगळ्यांची ही नुकसान की आता प्रत्येक वर्षी आम्हाला सहन करावी लागते. इथं आम्ही आता माझ्या लग्नानंतर मी आता 30 वर्ष मला पूर्ण झाले. मी जशी आली तशी पाणी येतंय, घरं बुडत्यात, नुकसानही होते आणि म्हणजे हे सगळे आम्हाला सरकार म्हणा, आमदार खासदार म्हणा किंवा की एक नेता म्हणा, आम्हाला हे खायचं अन्नधान्य पुरवतात, दरवर्षी मदत करतात. पण ही मदत करून ही तात्पुरतीचीच मदत आहे. आम्हाला आता हे घर सोडून जाता पण येत नाही. आम्हाला इथंच मजुरी करून आमचं हे गुजारा करायला लागते, कारण आमची जनावर आहेत. इथून आम्ही जाऊ पण शकत नाही लगेच. तर तुम्ही जा म्हटलं तर तुम्हीच आमच्यासाठी काय तर तिकडं पुनर्वसन करा अशी माझी तर आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे बघा. आणि आम्ही इथून सोडून जाणं म्हणजे आम्हाला बाहेर रोजगार मिळणार नाही. आम्ही मजुरी करणारी माणसं आहोत, आम्ही कसं सोडू. आणि दरवर्षी अशी अवस्था, आम्हाला काय लगेच 2 मजली बिल्डिंग मिळणार आहे का? आम्हाला हा या घरातच पसारा ठेवायला जागा नाही. ठीक, आमचं दरवर्षी गाणं घर भरायचं, दरवर्षी तुम्ही मदत देणार, इथून हलवणार हलवणार, परत यायचं, दररोज निम्म आमचं नुकसान की झालेलं असतं. आम्हाला सगळं कुठं ठेवता येत नाही, ज्याचा त्याचा पसारा असते, आम्ही कुठं ठेवायचं एवढा सगळा पसारा. आमचं पुनर्वसन कराव एवढी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, ती तुम्ही मान्य कराव. दरवर्षी आम्ही सांगतोय, दरवर्षी प्रत्येक वेळेला म्हणते आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि आम्ही काय सोडून जाऊ शकत नाही, 4 महिने तरी आम्हाला द्यावं, नाहीतर कायमस्वरूपी आमचं पुनर्वसन करावं. वर्षानुवर्ष असं जर होत राहिलं तर आम्ही प्रत्येक वेळेला उठायचं, प्रत्येक वर्षी असं लाखाचं आमचं साहित्य जाणार, नुकसान होणार, राहायला जागा नाही, आईच्या घरातलं पोटापुरतं न्यायचं, मजुरी करणारी माणसं आम्ही. आमचं न उदरनिर्वाह हातावरचं, प्रत्येक वर्षी जेवढं मिळेल तेवढं सगळं पाण्यातून जाणार, साहित्य सगळं जात आहे, घरातलं धान्य धुणं जात आहे, कपडे लत्ता नाही, आल्यावर राहायची सोय नसते. महिना महिना आम्हाला सगळ्यांतर बाहेर राहायचं, तिथून यायचं, घरातलं जेवढं काढायचं, राहायचं कुठं. आणि परत रोग राही आणि आजारी पडणार, परत अजून 6 महिने आम्हाला मजुरी नसत्या, जगायचं कसं. प्रत्येक या शासनाने विचार करायला पाहिजे आमचा. प्रत्येक वर्षी आम्ही सांगणार हो करणार, तुमचं पुनर्वसन करणार, राहणार असं म्हणून जर प्रत्येक वर्षी असं म्हणून जात्या. आमची काय 3 वर्ष झालं आम्ही ह्यातच आहे, आमच्याकडे कोण दुर्लक्ष तेवढंच, आपलं काहीतरी थोडंसं मानधन दिलं झालं, परत त्याच्यावर कोणाचं लक्ष नसतंय, काय नसतंय, ह्याच्यावरती एवढं आमचं साधन बदल जाते का?
प्रत्येक वर्षी जर असं होत राहिलं तर आम्ही जे राहायची आता कंडिशन केलेल्या घर व्यवस्थित होत आहे, परत आणि पुराणे वाहून जात आहे. प्रत्येक वर्षी शाहीचे गोळा करायचा तेवढं पुराण वाहून जातं. घेऊन आम्ही बाहेर जाणार नाही, कुठं राहायचं काही नाही. त्या शाळेत काय एवढी पोटापुरती व्यवस्था, त्या बाकीची काय व्यवस्था होत नाही, काही नाही. नवर आता जनावरं आमची घे, परत जनावरं कोंबड्या हे सगळं वाहून जाते दरवर्षी. त्यांना राहायची सोय नसते, परत त्यांचं आता एक महिना तरी त्यांना जनावरं कोंबड्या यांचं काही व्यवस्थित नसतं अशी उघड्यावरतीच. आम्हाला पण आता सध्या राहायला सुद्धा नाही, एक महिना तरी आम्हाला असं उघड्यावर त्या चिखलात गळात राहायला लागते. एवढं शासनाने विचार करावा एवढी त्यांना विनंती. फुलाच्या पाण्याने आम्हाला सर्व सारखं धोका असतो. वर्षाला आमची हानी होती. 2019 पण आमची हीच तापत्रा झाली. आम्ही त्यावेळेस दुसऱ्यांनी दिलेलं परगावान मदत आलेली आम्ही घेऊन खाल्लेलं आहे. त्यावेळेला पण अशीच आम्हाला शासनाकडून मदत मिळाली. आमची जरा जरा आम्ही सुधारणा किती परत आमची असं अवस्था झाली आहे. आता गेल्या वर्षी पण आम्हाला त्यांनी देतो म्हणलं तर पण कोरोनामुळे रेट झाले कशामुळे सांगितले नाही. पण आता ह्या वारीनंतर करतात नम्र विनंती आहे आम्हाला की आम्हाला पुनर्वसन त्यांनी करून द्यावे. 150 घरं आहेत आमची, 200 रुपये आम्ही आदरीने जातो आहे कामाला. बिलोड या ठिकाणच्या दलित लोकांची समस्या बघितलेली आहे. मोलमजुरीवर रोजगार करून जगणारी ही लोकं प्रत्येक वेळी पुराच्या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ह्या लोकांची मागणी एवढीच आहे की आमचं पुनर्वसन करावं आणि पुनर्वसन करताना ज्या ठिकाणी रोजगार आहे त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं एवढीच मागणी आता जोर धरत आहे. बिलोडीहून राजाराम सकटे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सांगली.